तर हा रसगुल्ला तुम्ही इथे पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि स्पंजी असा हा रसगुल्ला झालेला आहे तर आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष हा परफेक्ट रसगुल्ला कशा पद्धतीने बनवायचा आहे ते पाहणार आहोत अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी हे बनवायला घेतला तरी देखील अगदी परफेक्ट असे बनवून तयार होतील तरी ते पाहू शकता पूर्ण रस निघालेला आहे आणि परत आहे त्या सेपमध्ये तयार होतो तर अशा पद्धतीने परफेक्ट रसगुल्ला कसा बनवायचा ते आपण लगेचच पाहूयात तर इथे मी एक लिटर दूध तापण्याकरिता गॅसवरती ठेवलेला आहे आता दुधाला आपल्याला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे दूध इथे आटून किंवा शिजवून वगैरे घ्यायची गरज नाही दुधाला एक उकळी आली की त्यामध्ये एक लिंबाचा रस आपल्याला थोडं थोडं करून घालायचं एकदाच घालायचं नाही थोडं घालायचं ढवळायचं आता इथं गॅस मी बंद केलेला आहे गॅस बंद करूनच आपल्याला लिंबाचा रस थोडं थोडं करून घालायचं म्हणजे पनीर अगदी सॉफ्ट असं बनवून तयार होतो आता दुसऱ्यांदा इथं मी हा लिंबाचा रस घालून घेतलेला आहे पण पहिल्यांदा आपण जेवढं घातलं त्यामध्ये दूध फुटलं नाही दुसऱ्यांदा घालायचं आहे आणि जोपर्यंत दुधाचं पनीर होत नाही तोपर्यंत चांगलं ढवळत राहायचं चा। आणि ते पाहू शकता आपलं पनीर बनवून तयार आहे आता इथे आपल्याला वेळ अजिबात वाया घालवायचं आहे असं जर पनीर चांगलं बनवून तयार झालं तर लगेचच आपल्याला हे गाळणीवरती काढून घ्यायचं आहे आता इथं एक मी खाली भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण हे पूर्ण पनीर काढून घेऊया असं जर आपण हे पूर्ण वेळ ह्या गरम पाण्यामध्ये ठेवलं तर पनीर हार्ड होण्याची शक्यता असते त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला हे एका जाळीवरती काढून आहे किंवा स्वच्छ खापड्यावरती देखील तुम्ही काढून पाणी निथळून घेऊ शकता आता पनीर मधलं पाणी निथळायला ठेवलेलं आहे इकडे आपण पाक बनवायला घेऊया एक वाटी मी साखर घेतलेली आहे एक वाटी साखरेला आपल्याला अडीच वाटी पाणी घालायचं आहे थोडीशी वेलची पूड घातलेली आहे आता जेवढं तुम्हाला पनीर वापरायचं आहे त्यावर इथं आपल्याला साखरेचं पाक बनवून घ्यायचं आहे त्यानुसारच आपल्याला साखर घ्यायची आहे तर इथे मी एक वाटी पनीरसाठी एक वाटी साखर घेतलेली आहे आता ही साखरेची पाक मी गॅसवरती शिजण्यासाठी ठेवलेली आहे इथे पाहू शकता एक उकळी आलेली आहे उकळी आला त्यानंतर फक्त पाच मिनिटे शिजून घ्यायचं आहे पाक आपल्याला एक तारी किंवा दोन तारीख अजिबात बनवायची ते गरज नाही आपली पाक बनवून तयार आहे आता आपण रसगुल्ले बनवायला घेऊया तर हा पनीर मी दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे म्हणजे ह्यामधला जो लिंबाचा आंबटपणा असतो तो निघून जाईल आता इथे मी हा पनीर पोळपाटावरती घेतलेला आहे तुम्ही एका पसरट भांड्यामध्ये घेतला तरी देखील चालल पोळपाटावर चांगलं मळायला येतो त्यासाठी मी हे पाटावरतीच घेतलेला आहे आणि हा जो हाताचा तळभाग आहे ना ह्याच्याने आपल्याला हे चांगलं घासून अशा पद्धतीने पूर्ण मळून घ्यायचंय आता इथे पनीर तुम्ही पाहिलाच असाल मी चालणीवरती हा निथळून घेतलेला आहे कापडावरती दाबून असं पाणी काढून घेतलेलं नाही थोडंसं ओलसर ठेवायचंय पूर्ण कोरडं अजिबात करून घ्यायचं नाही पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता चांगला असा चा पनीरचा गोळा होतोय अगदी मौसूत असा हा गोळा झालेला आहे पहिल्यांदा कसं अगदी मोकळा मोकळा चोत्रट असा हा होता आता एकदम असं एक एकजीव असा हा गोळा झालेला आहे अगदी ते मिनिटे आपण जर हे मळून घेतलं तरी देखील अशा पद्धतीने चांगला गोळा मळून तयार होतो आता ह्या गोळ्यातले छोटे छोटे असे आपल्याला अगदी हलक्या हाताने हे रसगुल्ले बनवून घ्यायचे आहेत काहीच अवघड नाही अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट असे हे गोळे बनवून घ्यायचे आहेत एक सुद्धा भेगा नसाव्यात अशा पद्धतीने सर्व रसगुल्ले बनवून घेतलेले आहेत आता ह्या रसगुल्ल्यामधलं सुरुवातीला एक छोटासा गोळा आपल्याला साखरेच्या पाकामध्ये टाकून बघायचं आहे पाक आपल्या खळखळती उकळती असावी मोठ्या गॅसवरती आता हा गोळा तुम्ही पाहू शकता पाकामध्ये वरती तरंगत आहे खाली बुडालेला नाही तर समजायचं रसगुल्ला एकदम परफेक्ट आहे आता सगळे रसगुल्ले आपण ह्या उकळत्या पाकामध्ये घालून घेऊया एवढंच लक्षात ठेवायचं गॅस अजिबात कमी करायचं नाहीये गॅस हाय फ्लेम वरतीच असावा उकळत्या पाकामध्ये आपल्याला सर्व रसगुल्ले टाकून घ्यायचे आहेत म्हणजे आपले रसगुल्ले अजिबात फुटणार नाही आणि रसगुल्ले हा पाकामध्ये टाकल्यानंतर पाहू शकता तळाला एक सुद्धा बसलेले नाही टाकल्या टाकल्या वरती तरंगत आहेत तर समजायचं रसगुल्ला परफेक्ट झालेले आहेत आता गॅसची फ्लेम मोठीच असावी आणि पाच मिनिटे आपल्याला झाकून हे रसगुल्ले शिजवून घ्यायचे आहे नंतर उघडून परत एकदा हे चांगलं ढवळून खालीवर करून घ्यावा म्हणजे रसगुल्ला हा एकसारखा असा शिजला जातोय आता पाच मिनिटे रसगुल्ला मोठा गॅसवरती शिजल्यानंतरनं गॅसची फ्लेम मंद करायची आणि दहा मिनिटे आपल्याला मंदाच्यावरती हे रसगुल्ले शिजवून घ्यायचे आहेत एकूण पंधरा मिनिटानंतरनं तुम्ही ते पाहू शकता अगदी परफेक्ट असं रसगुल्ला आहे आता तुम्हाला मी दाखवते हे पहा एकदम सॉफ्ट असा झालेला आहे एक सुद्धा फुटलेले नाही अजिबात भेगा पडलेले नाहीत एकदम परफेक्ट असा आहे आता गॅस बंद करूया आणि झाकून आपण हे थंड करून घेऊयात आणि अर्ध्या तासानंतर ना तुम्ही पाहू शकता अजून थोडेसे कोमट आहेत तरी मी दाखवत आहे एकदम मस्त असे परफेक्ट झालेले आहेत बघायलाही एकदम मस्त सुंदर रसरशीत गुबगुबीत असा हा रसगुल्ला आहे एकदम पांढरे शुभ्र असे हे बनवून तयार आहेत आता ह्याच रसगुल्ल्याचे तुम्ही सेम प्रोसेसनी अंगूर रबडी किंवा देखील तुम्ही बनवून बनवून घेऊ शकता प्रोसेस सेमच असते फक्त त्याला दुधाची बासुंदी घ्यायची आणि त्यामध्ये हे गोळे टाकायचे आणि नंतर मग ते सर्व करायचं अगदी मस्त असे बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने तुम्ही जाळीदार मस्त गुब, तसा रसगुल्ला घरीच ट्राय करू शकता एकदम परफेक्ट बनेल अशाच पद्धतीने बनवा आता रेसिपी जर शेवटपर्यंत तुम्ही पाहिला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आता भेटूया मस्त अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद